तर निफाडमध्ये रस्त्यावर कांदा फेकत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कांदा निर्यात शुल्क 40% केल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आक्रमक झाली. निफाड तालुक्यातील रुई येथे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. शेतकरी संघटनेचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शरद जोशी जिंदाबाद. 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 शरद जोशी जिंदाबाद. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. या सरकारचं करायचं काय आम्ही बघू. या सरकारचं करायचं काय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी. पाहूयात. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्काचा जो निर्णय घेतलाय त्याविरोधात आपण बघू शकतो की आपण निफाड तालुक्यातील रुई गावात उभे आहोत. येथील शेतकऱ्यांनी कांदे होतात या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. आपल्यासोबत येथील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत. काय सांगाल की तुम्ही कांदे ओतून या निर्णयाचा निषेध केलाय? गेल्या वर्षभर कांद्याला उत्पादन खर्च निघेल इतकासुद्धा भाव मिळत नव्हता. कुठंतरी या आठवड्यामध्ये कांद्याचे भाव जरा उंचावले होते. परंतु सरकारने बघितलं 5-6 राज्यात होऊ घातलेले जे विलक्षण आले यामध्ये आपल्या खुर्चीला कुठंतरी धक्का बसेल. या हेतूने या सरकारने कांद्यावर लगेच 40% जे निर्यात शुल्क लावलं आणि शेतकऱ्याचं पूर्णतः कंबरडं मोडलं याचा आम्ही पूर्ण निषेध करतो. आणि जर सरकारनं आमची जर दखल घेतली नाही तर आम्ही होऊ घातलेल्या प्रत्येक विलक्षणवर मतदानावर आम्ही बहिष्कार घालू. प्रत्येक वेळेस आज भाव वाढले की ते नाफेडचं गाजर पुढं करताय. सरकारला एवढं जर पुळक असेल तर आज प्रत्येक तालुक्यामध्ये सरकारच्या 1000 हेक्टर जमिनी सरकारने स्वतः कांदा पिकवा, नाफेडच्या माध्यमातून तो खरेदी करावा. पर क्विंटल कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किती, 1 किलोला किती खर्च येतो सरकारला पण कळल. सगळं समजून या सरकार ढोंग करतंय. ढोंग करलेल्या सरकारला कोणी उठू शकत नाही. या आमची शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. सरकारने शेतकऱ्याचा माल खरेदी करण्यापेक्षा नाफेडच्या मार्फत नाफेडने कांदा पिकवा आणि तो त्यांच्या चाळ्यामध्ये भरावा. मग त्यांना कळल नुकसान किती होते आणि नफा किती होतो शेतकऱ्याला. एकूणच बघितलं तर केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा या शेतकरी संघटनेकडनं निषेध होताना बघत आहोत. नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, रुई, निफाड.